तर अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री करू असं फक्त म्हणून चालणार नाही, तर त्यासाठी कामाला लागा अशा प्रकारचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील एक वक्तव्य केलं आहे. काँग्रेसमुक्त भारतचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आता काँग्रेसच्या विचारधारांचा मुख्यमंत्री बसतोय अशी या गोष्टीचा आनंद असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. पाहूयात. आणि यापुढे सुद्धा हे काम आमचं चालू राहील. आणि आपण सगळे म्हणतात की दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, दादा मुख्यमंत्री कसे होणार? त्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. स्टेजवर असलेले सगळे लोक त्यांना काम करावं लागेल. आणि आज असलेला 45 आकडा जो आहे हा 80-90 वर नेऊन ठेवला पाहिजे आमदाराचा. त्यावेळेला दादा मुख्यमंत्री होतील, त्यावेळेस त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला झटावं लागेल, काम करावं लागेल. आजूबाजूचे जिथे जिथे निवडणूक होईल त्या त्या ठिकाणी अजितदादाचे लोक जे आहे निवडून आले पाहिजे. ही शक्ती आपण त्यांच्या पाठीमागे जर उभे करू शकलो नाही तर आपण फक्त आपण झाले पाहिजे असं म्हणून होणार ना. ही काँग्रेस मुक्त भारत करण्याचं जे स्वप्न भारतीय जनता पक्षाचं होतं ते काँग्रेस मुक्त करायच्या ऐवजी काँग्रेसमधलेच लोक घेऊन त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतायत. म्हणजे चांदीच्या ताटात पूर्ण जेवण वाढून तर एक काँग्रेस विचाराचा माणूस मुख्यमंत्री म्हणून त्या ताटावर बसणार असेल तर ह्याचा पेक्षा एक आनंदी दिवस माझ्यासाठी नाही.